नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं एम पी एस सी एस्पिरेंट या चॅनलवर स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एसटीआय मुख्य परीक्षेची जी स्ट्रॅटर्जी आहे ती पाहणार आहोत. त्याच्यासाठी किती कोणत्या टॉपिकला किती मार्क्स असतात आणि विषयानुसार कोणते पुस्तकं वाचायचे हे दोन टॉपिक पाहणार आहोत. तर ह्याच्यामध्ये मग वेळापत्रकासाठी मी वेगवेगळं तुम्हाला हे करेल, म्हणजे व्हिडिओ तयार करत. त्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि माझ्या नवीन व्हिडिओची अपडेट घेत राहा. तर चला तर सुरुवात करूया. तर ह्या परीक्षेची जी योजना असते, म्हणजे परीक्षा कशा पद्धतीने होते, तर पेपर मुख्य परीक्षेचे दोन पेपर असतात. त्याच्यामध्ये फर्स्ट जो पेपर असतो तो संयुक्त पेपर असतो. संयुक्त पेपर म्हणजे PSI, ASO आणि STI हे तीन म्हणजे मिळून पेपर होतो. तर ह्याच्यामध्ये तीन पदांचे मिळून पेपर असल्यामुळे ह्याच्यामध्ये मार्क्स चांगले असणे खूप महत्त्वाचं आहे, कारण सेकंड पेपरला मार्क्स कमी येतात, त्याच्यामुळे फर्स्ट पेपर मार्क्स गेन करतो. म्हणजे जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्यासाठी खूप महत्त्वाचं आहे फर्स्ट पेपर. त्याच्यामध्ये मराठी 50 मार्काला आहे, टोटल पेपर 100 मार्काचा असतो. त्याच्यामध्ये मराठी 50 मार्काला आहे, इंग्रजी 30 मार्काला आहे आणि सामान्य ज्ञान 20 मार्काला आहे. तर ह्याच्याबद्दल सामान्य ज्ञानाबद्दल तुम्हाला पुढे सांगालच मी कोणते कोणते टॉपिक असतात त्याच्यामध्ये. तर आणि सेकंड जो पेपर असतो तो म्हणजे एसटीआयचा जो सेकंड पेपर एसटीआयसाठीच पुरताच मर्यादित असतो, कारण त्याचे टॉपिक हे फक्त एसटीआय पुरतेच मर्यादित राहतात. आणि नंतर ASOचा वेगळा पेपर होतो सेकंड, आणि PSIचा वेगळा पेपर होतो सेकंड. त्याच्यामध्ये जो एसटीआयचा पेपर होतो सेकंड, त्याच्यामध्ये तो 100 मार्काला असतो, 100 प्रश्न असतात, ते मराठी इंग्रजी 1 तासाचा पेपर असतो. आणि ह्याला ह्या दोन्ही पण पेपरला निगेटिव्ह मार्किंग आहे. तर ह्याच्या तर पुढचा जो टॉपिक आहे त्याच्यामध्ये फर्स्ट जो पेपर असतो त्याच्यामध्ये जे मराठी टॉपिक आहे, मराठीसाठी तुम्हाला कोणते पुस्तक वाचायचं आहे, तर मराठीसाठी तुम्हाला 50 मार्क्स मराठी टॉपिकला आहेत त्याच्यामध्ये. तर तुम्हाला कोणते पुस्तक वाचायचं, तर मोरा ओळंबे सगळ्यात बेस्ट मोरा ओळंबे पुस्तक आहे, कारण त्या पुस्तकशिवाय मार्क्स भेटत नाहीत. तर मोरा ओळंबे प्लस आणि शब्दसंग्रहासाठी तुम्ही मोरा ओळंबेचं शब्दसंग्रहाचं बुक आहे ते वाचू शकता, किंवा KSagarचं शब्दसंग्रह बुक आहे ते वाचू शकता. तर तुम्हाला हे 50 मार्क पाडणं खूप महत्त्वाचं आहे. ह्याच्यामध्ये सगळ्यात जास्त विद्यार्थ्यांचा स्कोर हा 45+ असतो, तर सगळ्यात जास्त 45+ मार्क्स घेण्याचा प्रयत्न करायचा मराठीमध्ये. इंग्रजीमध्ये तुम्हाला 30 मार्क्सचा आहे इंग्रजी टॉपिक 30 मार्क्सला आहे. तुम्हाला त्याच्यामध्ये कोणते पुस्तक वाचायला पाहिजे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला बाळासाहेब शिंदेंचं मराठी इंग्रजी ग्रामर हे पुस्तक वाचा, आणि पालनसुरी पालनसुरीचे महत्त्वाचे टॉपिक करून घ्या. त्याच्यामधून तुम्हाला ह्याच्यामध्ये 15+ मार्क्स पाहिजेत इंग्रजी टॉपिकमध्ये. 15+ मार्क्स असल्याच्या नंतर तुमचे दोन्ही मिळून म्हणजे मराठी इंग्रजी मिळून 60+ मार्क्स होतात. तर सामान्य ज्ञान हे जे टॉपिक आहे त्याच्यामध्ये तुम्हाला चालू घडामोडी, टोटल चालू घडामोडीमध्ये जागतिक तसेच भारतातील तसेच महाराष्ट्रातले पण घडामोडी विचारले जातात. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला 10 मार्क्सला विचारले जातात चालू घडामोडी. तुम्हाला ते महिन्याचं परिक्रमा घेतल्या, कोणत्याही महिन्याचं परिक्रमा घ्या, म्हणजेच आज जर मुख्य परीक्षा असेल तर ह्याच्या अगोदर 6 महिन्याच्या अगोदर तिथून 6 महिने अगोदरपासून परिक्रमा म्हणजे तिथून पुढे परिक्रमा वाचा. तर प्रत्येक महिन्याची परिक्रमा कंप्लीट करा, कारण बेस्ट तेच आहे. तुम्ही चांगल्या प्रकारे ते परिक्रमा वाचा, म्हणजेच पृथ्वीचं परिक्रमा आहे ते वाचून घ्या चांगल्या प्रकारे, 6 महिने करंट करून घ्या तेवढं. आणि त्याच्यामधून तुम्हाला 10 मार्क्सपैकी 9 मार्क्स तर भेटून जातील, फिक्समध्ये भेटतील, 10 पैकी 10 पण भेटतात काहींना, तर याचं काही नाही आहे. तर दुसरा जो टॉपिक आहे माहिती अधिकार अधिनियम 2005 आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 हे दोन्ही टॉपिक 5 मार्क्सला विचारले जातात. तर ह्याच्यामध्ये 5 मार्क्सला हा टॉपिक विचारले जातात. तर ह्याच्यासाठी तुम्ही माहिती अधिकारासाठी युनिक पब्लिकेशनचं छोटंसं बुक आहे ते करू शकता, आणि महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमसाठी तुम्ही KSagarचं छोटंसं बुक भेटतं ते करून घ्या. त्याच्यामध्ये तुम्हाला 5 मार्क्स पडून जातील, आणि इथून मागचे जे क्वेश्चन पेपर आहेत ते रिवाईज करा चांगले, त्याच्यामधून तुम्हाला चांगले मार्क्स भेटून जातील. आणि जे संगणक व माहिती तंत्रज्ञान हा सब्जेक्ट आहे ह्याच्यामध्ये शक्यतो मार्क्स भेटत नाहीत, तर ह्याच्यासाठी तुम्ही चंद्रकांत मिसाळ सरांचं एक पुस्तक आहे छोटं, ते पुस्तक वाचून घ्या. त्याच्यामध्ये भरपूर सारे प्रश्न पण आहेत ते पाहून घ्या. आणि नंतर तुम्हाला ह्याच्यामध्ये माहिती पाहिजे असेल जास्त, तर क्वेश्चन पेपर ॲनालाइज करायचे, तर ह्याचे क्वेश्चन पेपरमध्ये जे प्रश्न आले आहेत माहिती म्हणजे संगणक व माहिती तंत्रज्ञानावर, तर ते प्रश्न सगळे पाहून घ्या चांगल्या प्रकारे, कारण रिपीटेड खूप प्रश्न होतात त्याच्यामध्ये. तर संगणकासाठी करून घ्या. तुम्हाला फर्स्ट पेपर हा संयुक्त पेपर असतो, PSI, STI आणि ASO साठी संयुक्त पेपर असतो.
ह्याच्यामध्ये तुम्हाला 70+ मार्क घ्यावेच लागतात, कारण 70+ मार्क असेल तर तुम्हाला फिक्समध्ये सेकंड पेपरमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स नाही आले तरी तुम्हाला पोस्ट भेटू शकते. तर ह्याच्यामध्ये 70+ मार्क्स घेण्याचा प्रयत्न करा. तर पुढचा पुढचं जे सेकंड पेपर आहे, सेकंड पेपरमध्ये सगळे सब्जेक्ट असतात, विषय असतात, त्यामध्ये सामान्य क्षमता चाचणी वगैरे असतात. त्यामध्ये कोणते कोणते सब्जेक्ट असतात तर बुद्धिमत्ता ह्याच्यामध्ये 15 मार्क्सला विचारली जाते बुद्धिमत्ता. तर ह्याच्यासाठी तुम्ही सचिन ढवळे सरांच्या नोट्स आहेत त्या करून घ्या. सचिन ढवळे सरांच्या नोट्स खूप भारी नोट्स आहेत, चांगल्या प्रकारे तुम्हाला मॅथमॅटिक्स आणि रिजनिंग समजून येईल, तर ते तुम्ही करून घ्या. नंतर महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा भूगोल तुम्हाला 10 मार्क्सला विचारला जातो. तर 10 मार्क्स पाडायचे असतील तुम्हाला तर तुम्ही खतीब वाचू शकता, महाराष्ट्र भूगोल खतीबमधून करा, किंवा दीपस्तंभ प्रकाशनचं महाराष्ट्राचं भूगोल जे पुस्तक आहे त्याच्यामधून तुम्ही कंप्लीट करून घ्या. आणि स्टेट बोर्ड आहे जे 4वी ते 12वीपर्यंतचे, ते कंप्लीट करून घ्या. नंतर महाराष्ट्राचा इतिहास, महाराष्ट्राचा इतिहासासाठी तुम्ही गाठाळ वाचू शकता. आणि 11वी 11वीचं जे पुस्तक आहे 11वीचं, तर स्टेट बोर्डचं, तर ते पुस्तक नक्कीच वाचा. त्या पुस्तकातून तुम्हाला चांगले मार्क्स भेटून जातील. तर महाराष्ट्राचा इतिहास तुम्हाला 10 मार्क्सला विचारला जातो. तर नंतर भारतीय राज्यघटना जे टॉपिक आहे तो तुम्हाला 10 मार्क्सला विचारला जातो. तर ह्या टॉपिकसाठी तुम्ही के सागरचं यम लक्ष्मीकांत हे पुस्तक आहे ते तुम्ही चांगल्या प्रकारे करून द्या, त्याच्यामधून तुम्हाला 10 मार्क्स भेटून जातील. ह्या 3 टॉपिकमध्ये म्हणजे 3 सब्जेक्टमध्ये तुम्हाला चांगले मार्क्स भेटून जातात. महाराष्ट्राचा भूगोल, महाराष्ट्राचा इतिहास आणि राज्यघटना हे टॉपिक तुम्हाला पूर्व परीक्षेला पण आहेत आणि मुख्य परीक्षेला पण आहेत. त्याच्यामुळे सगळ्यात जास्त ह्या टॉपिकवर भर द्या, चांगले मार्क्स मिळवून घ्या ह्या टॉपिकमध्ये. आणि नंतर बुद्धिमत्तेसाठी तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करणं खूप महत्त्वाचं आहे. तर हे टॉपिक तुम्ही पाहिले. तर पुढचं जे टॉपिक आहे, नियोजन, शहरी व ग्रामीण भागातील पायाभूत सुविधांचा विकास, आर्थिक सुधारणा व कायदे. आणि नंतर हे अर्थशास्त्रामध्ये टॉपिक येतात. तर ह्याच्यामध्ये जे पुढचे टॉपिक आहेत अजून, आंतरराष्ट्रीय व्यापार व आंतरराष्ट्रीय भांडवल चळवळ आणि सार्वजनिक वित्त व्यवस्था, हे जे टॉपिक आहेत एवढे. तर हे सगळे टॉपिक तुमचे अर्थशास्त्राच्या पुस्तकातून कंप्लीट होतील. तर हे कोणते म्हणजे अर्थशास्त्रासाठी तुम्हाला 55 मार्क्स आहेत. तर बुद्धिमत्ता 15 मार्क्स, महाराष्ट्राचा भूगोल 10 मार्क्स, इतिहास 10 मार्क्स, राज्यघटना 10 मार्क्स आणि अर्थशास्त्र 55 मार्क्स. म्हणजे सेकंड पेपर पूर्ण 100 मार्क्सचा असतो, 100 मार्क्स असे कंप्लीट होतात. तर अर्थशास्त्रासाठी तुम्ही दीपस्तंभ प्रकाशनाचं भाग पहिला आणि भाग 2 हे दोन्ही पण पुस्तकं चांगल्या प्रकारे वाचून घ्या. आणि क्वेश्चन पेपर जे मागच्या वर्षीचे क्वेश्चन पेपर झाले आहेत, त्याच्या अगोदर जेवढे प्रश्नपत्रिका झालेल्या आहेत तेवढ्यांचं विश्लेषण चांगल्या प्रकारे करा. आणि नंतर पुस्तक चांगल्या प्रकारे वाचून घ्या, सगळे टॉपिक तुमचे कंप्लीट करा, सिलॅबस समोर ठेवूनच अभ्यास करा. कोणते कोणते टॉपिक सिलॅबसमध्ये विचारला आहे त्या सिलॅबसनुसारच अभ्यास चांगल्या प्रकारे करा. आणि मार्क्स ज्या गोष्टीवर वेटेज आहे मार्क्सचं, त्याच गोष्टी चांगल्या प्रकारे करून घ्या. तर अशा प्रकारे मी तुम्हाला फर्स्ट पेपर आणि सेकंड पेपरमध्ये कोणते कोणते टॉपिक करायचे हे सांगितले आहे, चांगल्या प्रकारे सांगितलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला जर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर धन्यवाद.